आता जर तुमची बुद्धी गोठलेली नसेल तर माझं आजही तुम्हाला आव्हान आहे, बाळासाहेबांचं नाव न वापरता जनतेच्या समोर या, स्वतः पक्ष काढा, भाजपात जा, पण तुम्हाला प्रत्येक वेळेला ज्या बाळासाहेबांनी जपलं आज सुद्धा तुम्हाला शिवसेना पाहिजे, बाळासाहेब पाहिजेत, पण बाळासाहेबांचा मुलगा नको, कारण तुम्हाला मुळामध्ये शिवसेना ठाकरे वगळून जी राहणार आहे ती तुम्हाला तुमच्या गोशाळेमध्ये बांधायची आहे, पण शिवसेना ही अशी नाही आहे, शिवसेना वाघ आहे, वाघ म्हटल्यानंतर संकटाला घाबरणार नाही, संकटाच्या छाताडोतीत चालून जाणार आहे. मी आज आपल्यासमोर एवढ्यासाठी चालू आहे की काही काळासाठी आपलं चिन्ह गोठवलं आहे, आपलं नाव गोठवलेलं आहे, हरकत नाही, हरकत नाही म्हणजे हा अन्याय आहे खरा, म्हणजे कारण पहिलं जे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण आहे आपण दाखल केलेलं आहे, 16 जणांच्या अपात्रतेचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत खरं म्हणजे मला निवडणूक आयोगाचा हा निकाल अपेक्षितच नव्हता. समजा नाही, अनेक घटनातज्ञांनी जे सांगितलेलं आहे की घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे त्या घटनेनुसार जर का निकाल लागला तर काय लागणार आहे हा त्यांनी सांगितलेला आहे. मग उद्या त्यांचे 12 वाजल्यानंतर हा जो गोंधळ आज घातला गेलेला आहे तो निस्तारणार कोण आणि कसा? मुळामध्ये तेच जर का अपात्र ठरले तर आजचं जे काय गोठवलं पण आहे त्याची जबाबदारी घ्यायची कोणी? पण ते कायद्याचा विषय, माझा न्यायदेवतेवरती विश्वास आहे, कारण न्यायदेवता म्हटल्यानंतर आपल्यासमोर येतात ते रामशास्त्री प्रभूने येतात सगळेजणं, हे तेव्हापासूनची परंपरा चालत आलेली आहे आणि ती परंपरा म्हटल्यानंतर न्यायदेवता नक्की आपल्याला न्याय देईल ही मला खात्री आहे. तूर्त मी आपल्या सर्वांना हेच सांगतोय की काल निवडणूक आयोगाने तो आदेश आपल्याला दिल्यानंतर आपण तात्काळ 3 चिन्ह त्यांच्या आदेशानुसार 3 चिन्ह दिलेली आहेत. आता ही चिन्ह मी आपल्यासमोर दाखवतोय. एक आहे त्रिशूळ, दुसरा आहे उगवता सूर्य आणि तिसरा आहे धगधगती मशाल. 3 नावं सुद्धा आपण तात्पुरत्या का वेळासाठी का होईना आपण निवडणूक आयोगाला काल दिलेली आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव आहे शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि तिसरं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आता माझी अपेक्षा अशी आहे, निवडणूक आयोग म्हटल्यानंतर TN सेशन आठवतात, निपक्षपातीपणाने वागणारे निवडणूक आयुक्त आठवतात. TN सेशन कोणाची मस्ती त्यांनी चालू दिली नव्हती, सत्ताधाऱ्यांची पण नाही, विरोधी पक्षाची पण नाही, कोणाचीच नाही, निपक्षपातीपणाने राहिलं पाहिजे, कारण तुम्ही लोकशाहीचे रक्षणकर्ते आहात. आणि म्हणून माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे आम्ही कालच आपल्याला आमची जी काही नावं आणि चिन्ह आहेत ती सादर केलेली आहेत. अंधेरीची निवडणूक, पोटनिवडणूक लागलेली आहे, उद्या परवापर्यंत की 4 दिवसामध्ये अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. आम्हाला लवकरात लवकर यातलं 1 चिन्ह आणि 1 नाव द्या, कारण ज्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे निवडणूक आयोगाला मी धन्यवाद एवढ्यासाठी देतो, त्यांनी आज सकाळीच शिवसेनेने काय दिलेलं आहे ते म्हणजे ही आपली 3 चिन्ह आणि 3 नावं ही जनतेला सांगितलेली आहेत, पण पलीकडच्यांनी काय सांगितलेलं हे सांगितलेलं नाही आहे, म्हणजे अजूनही त्यांनी काही सादर केलेलं नाही. त्यांना काय पाहिजे ते करतील ते करूया, पण आम्हाला 3 नावातलं 1 नाव आणि 3 चिन्हातलं 1 नाव लवकर द्या की जेणेकरून जनतेच्या दरबारात आम्हाला जायचं आहे. मी डरणारा नाही आहे, जनता जो फैसला करेल, तुम्ही जो काही फैसला कराल तो आम्हाला मान्य आहे, कारण त्यांच्या तुमच्यासाठीच तर आम्ही आणि सगळे शिवसैनिक हे राबत असतात. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जे मी बोललो ना ते मेहनत घेत असतात. तुम्ही सर्वोच्च आहात लोकशाहीमध्ये, जनता जनार्दन हा सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्या जनता जनार्दनाच्या दरबारात आम्हाला जायचं आहे. म्हणून लवकरात लवकर आम्हाला हे 1 चिन्ह आणि नाव हे लवकरात लवकर द्या अशी मी निवडणूक आयोगाला विनंती करतो आहे. आणि शेवटी एकच सांगेन, आज योगायोगाने कोजागिरी पौर्णिमा आहे. आता त्याच्याबद्दलच्या कथा कोजागिरी ती लक्ष्मी येते म्हणतात आणि काय हा भाग वेगळा, पण कोजागिरीचा अर्थ एकच आहे की दिवस आणि रात्र वैरेची आहे, तुम्ही जागे रहा. दिवस पण आणि रात्र पण, रात्र पण आणि दिवस पण ही वैरेची आहे, तर जागे रहा, अजिबात झोपू नका. आपल्याला शांत डोक्याने पण आत्मविश्वासाने ही मोठी लढाई जिंकायची आहे, कारण ही लढाई जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कोणी नसेल. आणि म्हणूनच मी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे
की आजपर्यंत तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम त्या भांडवलावरतीच, त्या शक्तीवरतीच मी प्रत्येक लढाईला सामोरं गेलेलो आहे आणि ती लढाई जिंकलेलो आहे. ही सुद्धा लढाई आपल्याला जिंकायची आहे. आपलं प्रेम, आशीर्वाद आणि सगळ्यात मोठं म्हणजे विश्वास असाच कायम ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.